बदलापुरातील घटना ताजी असतानाच कोल्हापुरात दुसरी धक्कादायक घटना. 10 वर्षाच्या मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या. 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात. लैंगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणी बिहारच्या कुटुंबाला न्याय मिळेल. कारवाईत कुठलीही तिरंगाई होणार नाही. कोल्हापुरातील घटनेवर फडणवीसांची प्रतिक्रिया. गृहमंत्री जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. घटनाबाह्य मुख्यमंत्री शिंदे ढोल पिटवत फिरतात. मुलीबाळींच्या रक्षणासाठी शासन घालवा, उद्धव ठाकरेंचं आवाहन. कोलकाताच्या घटनेवर तोंड न उघडणारे महाविकास आघाडीचे नेते महाराष्ट्रातील घटनांवर सरकारचा राजीनामा मागतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. घटनेच्या निषेधात राजकारण बघणारे मुख्यमंत्री विकृत मानसिकतेचे. राज्यातील सरकार नराधमांचं आहे का? उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल. 4 वर्षाच्या मुलींनाही आता सोडलं जात नाही, ही परिस्थिती प्रचंड धक्कादायक. लोक रस्त्यावर उतरल्यावर तुम्हाला जाग येते. हायकोर्टानं पोलिसांना फटकारलं. बदलापूर घटनेप्रकरणी पुढील सुनावणी 27 ऑगस्टला. भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाकडून दिवसभर बदलापुरातील आदर्श शाळेची तपासणी. शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांची चौकशी. डीव्हीआर सीसीटीव्हीची तपासणी. काही महिन्यांपूर्वीच्या अत्याचाराच्या घटनेत आम्ही खटला फास्ट ट्रॅकवर चालवला. स्पेशल वकील दिले. 2 महिन्यातच आरोपीला फाशीची शिक्षा दिली. मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. वेगळी एसआयटी नेमून मुख्यमंत्र्यांची चौकशी करा. शिंदेंनी कुणाला आणि कधी फाशी दिली शोधा. मुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्यावरून ठाकरेंचं आव्हान. मावळच्या घटनेतील आरोपी तेजस दळवीला कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली. फाशीच्या वक्तव्यावरून प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर. शिंदेंनी सांगितलेल्या मावळमधील प्रकरण 2 वर्षापूर्वीचं. आरोपी तेजस दळवीविरोधात 2022 साली गुन्हा दाखल. शिक्षा सुनावली मात्र अंमलबजावणी नाही. पीडितेच्या नातेवाईकांचं म्हणणं. उज्ज्वल निकम पार्ट टाइम वकील म्हणून आणि पूर्णवेळ भाजपचे कार्यकर्ते. बदलापूर प्रकरणात निकम बाजू आता भाजपची बाजू मांडतील की सत्याची? विजय वडेट्टीवारांचा सवाल. बदलापूर घटनेतील आरोपीला सोडणार नाही, मात्र अशा घटनांवर राजकारण करणं संवेदनहीनता. उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. फडणवीसांना गृहमंत्रीपद सांभाळता येत नाही, त्यांनी गृहखातं अजितदादा किंवा शिंदेंकडे द्यावं. शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण यांचा खोचक सल्ला. एकदा माझ्या हातात सत्ता द्या, 48 तास पोलिसांना फ्री हँड देतो. कोरा करकरीत महाराष्ट्र करून दाखवतो. बदलापुरातील घटनेनंतर राज ठाकरेंचं वक्तव्य. 4 भिंतींच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा. कोणत्याही पक्षाचा मुख्यमंत्री मला मान्य. जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री हे सूत्र नको. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये ठाकरेंचं वक्तव्य. 25 तारखेची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार, आयोगाची माहिती. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक भडकवण्याचं काम. पुण्यातील आंदोलनावर अजित पवारांचा विरोधकांवर आरोप. यवतमाळमध्ये राज ठाकरेंच्या बैठकीनंतर मनसे कार्यकर्त्यांच्या 2 गटात तुफान हाणामारी. सचिन भोयार आणि प्रकाश बोरकरांच्या समर्थकांमध्ये वाद. राडानंतर प्रकाश बोरकरांची मनसेतील हकालपट्टी. कोल्हापुरात महायुतीच्या मेळाव्याला समरजित घाडगेंची अनुपस्थिती. घाडगेंनी सोशल मीडियावरून कमळ चिन्हही हटवलं. घाडगेंना शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित झाल्याची चर्चा. अंतरवाली सराठीत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि मनोज जरांगींची भेट. राज्य सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली. पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात विशाल अग्रवालसह 6 आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले. अटकेत असलेल्या अग्रवाल कुटुंबासह इतर आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. इकबाल सिंग चहल यांची गृहखात्याच्या अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती. चहल यांच्याकडे याआधी मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिवपदाची जबाबदारी होती.